महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळालं नव्हतं. तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून आपल्या राज्यातील राजकीय विरोधकांना अशा प्रकारे नामोहरम करावं असं जर कोणाला वाटत असेल तर शिवसेनेचं मनोबल किंबहुना महाविकास आघाडीचं मनोबल अजिबात खच्ची होणार नाही, किंबहुना अशा प्रत्येक कारवाईमुळे आमचं मनोबल वाढत जाईल. सर, ईडीकडे सबळ पुरावे आहेत? आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाचा असंख्य लोकांविरुद्ध सबळ पुरावे आहेत, कारवाया झालेल्या आहेत. जितू नवलानीला कोणी पळवलं याचं उत्तरसुद्धा सबळ पुरावे आहेत असं म्हणणाऱ्यांनी द्यावं. मी इतकं सांगेन, महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम बंगालमधल्या कारवाया ज्या सुरू आहेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या, हा फक्त सुडबुद्धीनं आणि सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहे. राजकीय दृष्ट्या सुडाच्या कारवाया म्हटल्यावर त्या सगळं काही आलं. मी सगळ्यांविषयीच हे माझं भूमिका मांडतो, मी एका व्यक्तीविषयी मांडत नाही. फक्त शिवसेनेला त्रास द्यायचा, शिवसेनेला बदनाम करायचं, महाविकास आघाडीच्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी, त्यांची कोंडी करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया केंद्रीय तपास यंत्रणांचा सरळ सरळ गैरवापर करून हा केला जातो आहे. पण आमच्यावरती, आमच्या मनोबलावरती कोणताही परिणाम होणार नाही. त्याच्यावरती साधं उत्तर येत नाही आहे. विक्रांत घोटाळा हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा असं मी मानतो. त्यांना दिलासा मिळतो, टॉयलेट घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल. माझ्यावरती मानहानीचा दावा दाखल केला म्हणून काही मी काय मागे हटत नाही. इतर काही प्रकरणांमध्ये आम्ही हात घातलेला आहे, आम्ही पाठवलेली आहेत ईडीकडे, ती फाईल उघडून घ्यायची तजवीजसुद्धा कोणी पाहत नाही. पण एक लक्षात घ्या, आम्ही सुद्धा पाहून घेऊ. शिवसेनेचे दोन उमेदवार, मी स्वतः आणि संजय पवार कोल्हापूरचे, हे आज 1 वाजता राज्यसभेसाठी आपले अर्ज दाखल करतील उमेदवारी. आणि त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब, माननीय बाळासाहेब थोरात हे सगळे उपस्थित राहतील. महाविकास आघाडी एक आहे आणि एक राहील.